आता या क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने ब्रेकिंग न्यूज आहे. देवेंद्र फडणवीस यांना विधिमंडळ नेतेपदी निवडण्यात येईल असा विश्वास आहे. शिवसेना आणि भाजप एकत्र राहत आहेत, दोघांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा असं रामदास आठवलेंनी म्हटलेलं आहे. सेना लिखित मागते आणि त्याबाबत भाजप विचार करेल. शिवसेनेपेक्षा भाजपकडे दुप्पट आमदार आहेत असं देखील रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. अमित शाह मुंबईत आले की ते उद्धव ठाकरे यांना भेटतील. फडणवीस आणि ठाकरे यांनी एकत्र बसून याबद्दल निर्णय घ्यावा आणि ते घेतील असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. सरकार लवकर स्थापन व्हायला पाहिजे आणि आम्हाला पण मंत्रिमंडळात स्थान पाहिजे. मुख्यमंत्र्यांशी याबद्दल चर्चा केल्याचंही रामदास आठवलेंनी सांगितलं. मुख्यमंत्री जी से हमारे आधा घंटा तक बातचीत हुई और उसमें मतलब हमने प्रस्ताव रखा है कि सरकार जल्दी जल्दी बननी चाहिए और जो मैंडेट मिला है मैंडेट बीजेपी शिवसेना और आरपीआई और महायुति को सत्ता में आने का मैंडेट मिला है. तो जल्दी जल्दी विवाद को खत्म करते हुए मतलब बीजेपी शिवसेना ने एक साथ आकर सरकार बनानी चाहिए. इसी तरह की चर्चा मुख्यमंत्री जी से हुई है और रिपब्लिकन पार्टी को भी मंत्रिपरिषद में स्थान मिलना चाहिए ये भी मतलब हमने उनको बोला है. और सरकार आने के बाद जो मतलब महामंडल है या कमेटियां है उसमें भी आरपीआई को संधि मिलनी चाहिए. इसी तरह की चर्चा हुई है लेकिन अभी उसके पहले सरकार बनना बहुत बड़ा जरूरी है. हो सकता है अमित शाह अमित भाई आएंगे तो वो उद्धव ठाकरे जी को मिल सकते हैं लेकिन अभी तक मालूम नहीं कि वो नक्की 30 तारीख को आ रहे हैं या नहीं आ रहे हैं. लेकिन वो इधर आएंगे तो जरूर मतलब उद्धव ठाकरे जी को मिलेंगे. और जिस तरह 2019 के लोकसभा के चुनाव के पहले यहाँ अमित शाह साहब इधर आए और उन्होंने देवेंद्र फडणवीस और उद्धव ठाकरे जी को एक साथ बिठा कर मतलब पूरा एक दूसरे को सहयोग करने का वादा किया और लोकसभा के चुनाव में बीजेपी शिवसेना एक साथ आए. इसी तरह अमित शाह साहब अगर आएंगे तो वो नक्की मतलब उद्धव ठाकरे जी का तो समाधान कर सकते हैं और उसमें दोनों में एकमत होकर सरकार बन जाएगी. यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की संजय राऊत यांनी सत्ता स्थापनेबाबत केलेल्या वक्तव्यांवर भाजपमध्ये नाराजी आहे अशी माहिती सूत्रांकडून कळते आणि त्यामुळेच भाजपकडून शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाही. शिवसेनेने वाचाळ्या नेत्यांना आवर घालावा अशी भाजप श्रेष्ठींची भूमिका आहे, नाहीतर पुढच्या वाटाघाटी अवघड होतील अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून कळते. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, हे यात कितपत तथ्य आहे की शिवसेनेच्या नेत्यांकडनं सत्ता स्थापनेला घेऊन जी वक्तव्य केली जात आहेत त्यावरनं भाजप नाराज आहे? बरोबर आहे. ज्या पद्धतीनं विधानसभेचा निकाल आला, निकालानंतर ज्या पद्धतीनं कल महाराष्ट्राने दिला त्या कलावरती आता वेगवेगळे पक्ष मतं व्यक्त करतात, पण खास करून भारतीय जनतासोबत सोबत असलेलं शिवसेना हे देखील ज्या पद्धतीने कल व्यक्त करतात आणि शिवसेनेने ज्या पद्धतीने स्पष्ट केलं आहे की अनेकदा वक्तव्य दिलं आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यावरून वारंवार नाराजी व्यक्त होते, पण यावेळेस ही नाराजी अत्यंत गंभीरतेने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी घेतलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे संजय राऊत यांचे बोलून जातात आणि त्यानंतर ती त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे असं शिवसेना सांगते. त्यामुळे आता संजय राऊत जेही बोलतील ते त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे की पक्षाची भूमिका आहे की उद्धव ठाकरेंना हेच वाटतं हे स्पष्ट करावं अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्षाने घेतलेली आहे. आणि त्याचमुळे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर असण्याची शक्यता होती, पण त्या या संदर्भात जे वातावरण तयार झालेलं आहे आणि ज्या पद्धतीनं सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावरून विविध प्रकारचे मुद्दे हे शिवसेनेच्या वतीने पुढे मांडले जात आहे. कधी 50-50% भागीदारी होते, कधी उपमुख्यमंत्रीपदाची भागीदारी मागितली जाते, कधी मंत्रिमंडळात वाढ करून देण्याची मागणी केली जाते. ही ह्या सर्व ज्या मागण्या आहेत या संजय राऊतांच्या माध्यमातून समोर येतात, त्यामुळे ही भूमिका उद्धव ठाकरेंची आहे का हे प्रथमचा स्पष्ट करावं अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेली आहे. अन्यथा जर ही या संदर्भात स्पष्टीकरण येत नसेल तर सत्ता स्थापनेच्या वेळी या सर्व मुद्द्यांवरून कुठेतरी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे अशा प्रकारची देखील भूमिका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे असं म्हणावं लागेल की जी दुही निर्माण झालेली आहे या दुहीमध्ये कोण नेते जबाबदार आहे आणि जे नेते जबाबदार आहेत त्यांच्यावर खरंच उद्धव ठाकरे त्यांच्या कारवाई करतात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. विशाल,
पण आता ही सगळी वक्तव्य तसं बघायला गेलं प्रशांत, तर एक दबावाचं राजकारण देखील याला म्हणता येईल, आणि अर्थात ते दोन्ही बाजूनी केलं जातं, पण आता कुठे जर या सगळ्या गोष्टीला थांबा मिळालाच नाही तर पुढे काय? नाही, ज्या पद्धतीनं वातावरण, आपल्याला माहीत असेल की गेल्या वेळी देखील सत्ता स्थापनेच्या वेळीस शिवसेनेने अनेक ताठर भूमिका घेतली होती, पण गेल्या वेळची भूमिका आणि यावेळच्या भूमिकेमध्ये थोडासा फरक आहे. यावेळेस जसं जे मॅजिक नंबर आहे, त्या मॅजिक नंबरला जर साधायचं असेल तर तुम्हाला शिवसेनासोबत घ्यावं लागेल. आणि गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं विरोधी पक्षांची अनेक भूमिकाच सत्ताधारीमध्ये राहून शिवसेना मांडत होती, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं आपण विशाल, खास करून आता जी सत्ता स्थापन होईल त्यामध्ये भारतीय जनता पक्ष देखील अतिशय कठोरपणे आपली भूमिका मांडत आहे. आणि ज्या पद्धतीनं कल आलेला आहे आणि सगळ्यात जास्त जागा ह्या म्हणजे याच्या तुलनेमध्ये शिवसेनेच्या तुलनेमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळाली आहे, आणि भारतीय जनता पक्षाला मिळाली ती टक्केवारी मतांची आहे, त्याच्या दुप्पट टक्केवारी ही भारतीय जनता पक्षाची आहे. अशावेळी लहान भावाची भूमिका ही शिवसेनेची आहे, त्यामुळे लहान भावाच्या भूमिकेतून कुठेतरी शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि जेही चर्चा करावी ती उद्धव ठाकरेंनी करावी. कारण की अशा प्रकारची भूमिका ज्या पद्धतीनं संजय राऊत मांडतात किंवा इतर नेते मांडतात, दिवाकर रावतेही बोलतात, त्यानंतर अनिल देसाई या संदर्भात वक्तव्य करतात, एकनाथ शिंदेही या संदर्भात वक्तव्य करतात, अशावेळी जर बघितलं तर आपण जोपर्यंत उद्धव ठाकरे या संदर्भात स्पष्टपणे भूमिका मांडणार नाही आणि स्पष्टपणे सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावरती समोर येत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष आपली भूमिका जाहीर करणार नाही, अशा प्रकारचा ही कल देखील भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचा आहे. आणि राजधानी दिल्लीमध्ये जर बघितलं तर गेल्या निवडणुकानंतर ज्या पद्धतीने विधानसभेचे निकाल आले, त्या निकालानंतर अत्यंत 2 महत्त्वाच्या बैठकी आतापर्यंत झालेल्या आहेत. सर्व जनरल सेक्रेटरी ज्याला आपण सरचिटणीस संबोधतो त्यांच्यासोबत बैठक झालेली आहे, आणि यानंतर आता एकीकडे हरियाणाची सत्ता स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रात कशी सत्ता स्थापन करायची या संदर्भात आता चर्चा सुरू आहे, पण भारतीय जनता पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे हे महत्त्वाचं आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. जोपर्यंत शिवसेनेकडनं त्यांच्या नेत्यांकडनं सत्ता स्थापनेला घेऊन जी काही धाडसी वक्तव्य होताना दिसत आहेत ती थांबत नाहीत, तोपर्यंत सत्ता स्थापनेचा प्रस्ताव हा भाजपकडनं समोर येणार नाही अशी माहिती आपल्याला सूत्रांकडनं कळत आहे. यानंतर बघूयात, शिवसेना नेते दिवाकर राऊत आणि देवेंद्र फडणवीसांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राजभवनात जाऊन दोन्ही नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं. तर 1993 पासून राज्यपालांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेटतो असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की धनंजय मुंडेंना मोठा झटका बसलाय. मुंडेंना पुण्यातील फ्लॅट जप्तीची बँकेने नोटीस देऊ केली आहे. 1.5 कोटींचं कर्ज भरल्याप्रकरणी न भरल्याप्रकरणी ही नोटीस असल्याचं कळत आहे. शिवाजीराव भोसले बँकेने जप्तीची नोटीस दिली आहे. तारण असलेल्या फ्लॅटचा आता लवकरच लिलाव केला जाईल. 1.5 कोटींचं कर्ज न भरल्याप्रकरणी शिवाजीराव भोसले बँकेने ही नोटीस देऊ केली आहे. 3.5 महिने झाले पुण्याच्या माझ्या त्या फ्लॅटवर कोणीच नाही. माझ्या 2 मुली आहेत, 1 11वीला आणि 1 9वीला. त्यांना मी विचारलं की अशी काही नोटीस आली आहे का, तर अशा पद्धतीची कुणीतरी येऊन बळस त्या ठिकाणी नोटीस देऊन गेलं एवढाच विषय झाला. पुढे आपण बघणार आहोत, बारामतीतील गोविंदबागमध्ये शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी आज पाहायला मिळाली. लोकांनी पवार कुटुंबियांना शुभेच्छा देण्याकरता मोठी गर्दी केली होती. सर्वसामान्य लोकांसोबतच स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. तर परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनीही पवारांना शुभेच्छा दिल्या. तर जितेंद्र आव्हाड आणि सुनील तटकरेही पवारांना शुभेच्छा देण्याकरता तिथे आले होते. यावेळी संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होतं. राज्यामध्ये तमाम दिवाळीचा उत्साह सुरू आहे आणि आपण पाहू शकतो बारामती येथील गोविंद बागेत तमाम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकवटलेले आहेत. बारामती मधून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार राज्यातील विक्रमी मताने निवडून आल्यानंतर आज प्रथम ते आपल्या बरोबर असणार आहेत आणि आपण पाहू शकतो तमाम कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. दादा मला सांगा काय जनतेला काय आपण शुभेच्छा द्याल? सर्वांना दिवाळीच्या पाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. बारामतीकरांनी एवढं विक्रमी मतदान केलेलं आहे की त्यांच्या ऋणातच राहून बारामतीकरांची कामं करायची हा मी निश्चय केलेला आहे. आणि नेहमीच ह्यावेळेस तर अक्षरशः आजपर्यंतच्या इतिहासात एवढ्या मताधिक्यांनी कोणी निवडून नाही आलं एवढ्या मताधिक्यांनी त्यांनी मला निवडून दिलं. मी काय कुठल्या शब्दात त्यांचे आभार मानू माझं मलाच कळत नाही.
पण भरभरून प्रेम पवार परिवाराला बारामतीकर देतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. दादा राज्यामध्ये बारामतीकरांना सलाम. दादा सत्ता स्थापन करणं का विरोधी पक्ष नेता म्हणून राष्ट्रवादी काम करणं? आता सध्या आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं करणार. अजून 30 तारखेच्या नंतर अंतिम चित्र दिसेल. हे होते राष्ट्रवादीचे नेते अजित पवार. जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती. राज्यामध्ये दिवाळीचा उत्साह सुरू आहे आणि आपण पाहू शकतो बारामती येथील गोविंद बागेत संपूर्ण पवार कुटुंबांना शुभेच्छा देण्याकरता राज्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकवटले आहेत. आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे आहेत. ताई मला सांगा, संपूर्ण राज्यातील जनता उत्साहाने या ठिकाणी आली? पण बारामतीचे मला माहिती आहे, म्हणजे मला तर जन्मापासून आठवत आहे की दरवेळेस पाडव्याला असंच असतं. पवारसाहेब दादा हे सगळ्यांना भेटत असतात. हे ओपन हाऊस सारखं असतं. दिवसभर एरवी वर्षभर काम, राजकीय काम, सामाजिक कामं चालू असतात. हा एक दिवस असतो जे फक्त आमचं भाग्य की बारामती नाही पण राज्यातून लोक येतात भेटायला. संपूर्ण रस्ता पॅक आहे, सगळे अख्खे गोविंद बाग पॅक आहे आणि एवढं प्रचंड प्रेम यापूर्वी आधी मिळालं होतं. दरवर्षी फार प्रेमाने लोक. राज्यातील जनतेला काय दिवाळीच्या काय शुभेच्छा द्या? सगळ्यांना खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा. हे वर्ष सगळ्या महाराष्ट्रात आणि देशाच्या जनतेला सुजलाम सुफलाम. या होत्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे. जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती. यानंतर पाहूयात, यंदा ऊस गळीत हंगाम उशिराने सुरू झालेला आहे. ऊस उत्पादनात तब्बल 40 लाख टनाची घट येणार असल्याचं साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलेलं आहे. याबद्दलची माहिती त्यांनी दिली आहे. दुष्काळ आणि अतिवृष्टीचा फटका बसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. यंदा दुष्काळ आणि अतिवृष्टीचा फटका जो आहे तो ऊस उत्पादनाला बसलेला आहे. साधारण जर आपण लक्षात घेतलं टक्केवारीनुसार तर मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. साधारण 40 लाख टनांची घट जी आहे ऊस उत्पादनात झाली, त्यामुळे अर्थातच याचा परिणाम जो आहे तो साखर उत्पादनावरती होणार आहे. याबद्दलची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी देऊ केलेली आहे. न्यूज 18 लोकमतला त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता दरवेळी आपण जे बघत असतो की साखर आयुक्तालयाकडनं साखरेच्या उत्पादनाबद्दलची आकडेवारी ही स्पष्ट होताना दिसते. गेल्या काही वर्षांमध्ये साखरेचा आयात आणि निर्यात धोरण देखील ठरवण्यात आलेलं. काही वेळेला साखरेचा साठा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात होता, पण यंदा तो साठा जो आहे किंवा उत्पादन जे ते कमी होऊ शकतं कारण ऊसाच्या उत्पादनात घट आली आहे. मराठवाड्यामध्ये पडलेला मोठ्या प्रमाणावरचा दुष्काळ आणि कोल्हापूर सांगलीमध्ये पुरामुळे झालेले नुकसान यामुळे यावर्षी नवीन गळीत हंगामासाठी ऊसाचं उत्पादन अतिशय कमी होणार आहे. साखर आयुक्तालयाने जो अंदाज व्यक्त केला आहे त्यानुसार तब्बल 40 लाख टनांनी ऊसाचं उत्पादन यावर्षी कमी होईल आणि त्याचा परिणाम म्हणून गळीत हंगाम यावर्षी उशिरा सुरू होत आहे. हंगाम सुरू झाल्यानंतरसुद्धा 90 दिवसापेक्षा जास्त दिवस हंगाम चालणार नाही अशी अपेक्षा आहे. मंत्री समितीच्या बैठकीनंतर गळीत हंगाम नेमका कोणत्या तारखेनंतर सुरू करायचा याचा निर्णय होणार आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पाहूयात. एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की मुंबईकरांनी यंदा एक नवा रेकॉर्ड सेट केला. 15 वर्षात पहिल्यांदाच कमी आवाज करणारे फटाके मुंबईत वाजवले गेले. आवाज फाउंडेशनच्या अहवालानुसार मुंबईकरांनी 112 डेसिबलचे फटाके वाजवले. मुंबई उच्च न्यायालयाने 125 डेसिबलचे फटाके वाजवायला परवानगी दिली. अनेकदा ध्वनी प्रदूषण 145 डेसिबलपर्यंत पोहोचतं. त्यामुळे यंदा या अहवालात मुंबईकरांचं अभिनंदन करण्यात आलं आहे. वरळी मरीन ड्राईव्ह, बांद्रा, शिवाजी पार्क या परिसरात ध्वनी प्रदूषणाची तीव्रता तपासण्यात आली. त्याच्यामध्ये 112 डेसिबल इतकंच ध्वनी प्रदूषण, म्हणजे या आवाजाची मर्यादा जी आहे ती लक्षात घेण्यात आली. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके आपल्या बरोबर आहेत. स्वाती, काय माहिती याबद्दल? खरं तर मुंबईकरांचं अभिनंदन आपल्याला करायला लावणारी ही बातमी आहे की मुंबईकरांनी यावेळेला ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांचं प्रमाण कमी केलेलं आहे. आणि जर आपण खरं तर ध्वनी प्रदूषण हे स्वतः तिथे उपस्थित राहून लक्षात येतं. पण विशाल, या सगळ्या आकडेवारीवर जाण्याच्या आधी मी जरा आकाश दाखवते तुम्हाला.
लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईत असं आकाश बघायला मिळणं खूप दुरापास्त असतं. कडधुरक धूर अधिक धूळ यांचं जे मिश्रण असतं किंवा धूर अधिक जे म्हणजे पार्टिकल जे असतात रात्री जे फटाके वाजवले असतात त्यांचं त्याच्यामुळे इतकं जास्त आकाश जे आहे ते काळपट दिसत असतं किंवा समोरचं साधारणतः 500 मीटर बघायला पण खूप कठीण होत असतं मुंबईमध्ये. पण ही लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशीची चित्र आहे किंवा दुसऱ्या दिवशीची दृश्य आहेत की जिथे आपल्याला आकाश निरभ्र आणि छान दिसतंय स्वच्छ दिसतंय आणि यावरनं खरं तर हे सिग्निफिकंटली आपल्याला दाखवता येत आहे की मुंबईकरांनी खूप कमी प्रमाणामध्ये फटाके वाजवलेत आणि त्याचबरोबर मोठे आवाज करणाऱ्या फटाक्यांचं प्रमाण पण यावेळेला कमी बघायला मिळालं. आवाज फाउंडेशन 2004 पासून अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन म्हणजे वरळी असू दे मरीन ड्राईव्ह असू दे किंवा मग बँडा असू दे अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाते आणि एकंदर ध्वनी प्रदूषणाचा तीव्रता मोजणाऱ्या यंत्रामध्ये ही किती ध्वनी प्रदूषण झालं हे मोजत असते. आणि यावेळेला असं त्यांच्या लक्षात आलेलं आहे की यावेळेला एक तर फटाके जे असते रात्री 12 वाजेपर्यंत फोडले जातात पण यावेळेला मात्र 10:45 पर्यंत मुंबईमध्ये बऱ्यापैकी शांतता बघायला मिळाली. 10:03 आहे म्हणजे साधारणतः 10:00 ची डेडलाईन असते 10 वाजेपर्यंत तुम्ही फटाके फोडू शकता पण पोलीस जिमखाना मरीन ड्राईव्हला 10:03 मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यात आले पण ते पण 112 डेसिबलचे इतके म्हणजे कमी. जर आपण बघितलं गेल्या 15 वर्षातला हा सगळ्यात लोएस्ट लेवल आहे ध्वनी प्रदूषणाची कारण 145 डेसिबल पर्यंत ध्वनी प्रदूषणाची तीव्रता जाते आणि कानांना आपल्याला ऐकू येईल साधेपणाने किंवा आपले कान सहन करतील अशी 85 डेसिबल एवढी मर्यादा असते पण तुम्ही 125 ही कोर्टाने घालून दिलेली मर्यादा आहे की 125 डेसिबल कमी तीव्रतेत म्हणजे 112 डेसिबल इतकीच आवाजाची जी मर्यादा आहे ती नोंदवण्यात आली ध्वनी प्रदूषणाची. लक्षात घेतोय आपण की कमी तीव्रतेचे फटाके यंदा मुंबईकरांनी वाजवलेत म्हणून मुंबईकरांचं अभिनंदनच करायला हवं. धन्यवाद स्वाती या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर जाऊया दिल्लीत. तर दिल्लीमध्ये दिवाळीमध्ये नेहमीच प्रदूषणात वाढ होत असते. दिवाळी पर्वामध्ये झालेल्या आतिषबाजीनंतर हवेत धुराचे थर साचलेले आहेत आणि त्यामुळे राजधानी दिल्लीतील वातावरणाने धोक्याची पातळी पार केली असून सध्या तरी व्हेरी पुअर कॅटेगरीत ते आलेली आहे आणि या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. देशभरात दिवाळी साजरी झाली काल. ज्या पद्धतीनं दिवाळी साजरी झाल्यानंतर आज जर बघितलं राजधानी दिल्लीतील वातावरण हे धूरमय आहे, स्मोक वाढलेला आहे आणि खास करून जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीचं वातावरण आता समोर आपल्याला पाहायला मिळतंय ते इंडिया गेट आहे आणि इंडिया गेट अतिशय स्पष्ट दिसत नाही आहे आणि यामागे कारण असं आहे की काल दिवाळीमध्ये जी फटाके वाजवून झालेले आतिषबाजी झाली त्याचा परिणाम या आहे की संपूर्ण दिल्लीमधलं जे वातावरण आहे धूरमय झालेलं आहे. स्मोक संपूर्ण दिल्लीत पसरलेला आहे. राजधानी दिल्ली आणि NCRच्या परिसरात हा जो परिसर आहे आपण जे आहो तो आहे साऊथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉकचा परिसर आहे. समोर जे दिसतं आहे आपल्याला ते राष्ट्रपती भवन आहे पण राष्ट्रपती भवन देखील अस्पष्ट दिसत आहे आणि धुराचा ज्या पद्धतीनं वातावरणामध्ये धुराचा समावेश आहे आणि धूर एवढा वाढलेला आहे की सर्वसामान्य नागरिकांना श्वसनाचे त्रास होत आहे. ज्यांना श्वसनाचे त्रास होतात त्यांना हवामान खात्याने आणि आरोग्य खात्याने सूचना दिलेल्या आहे की खास करून मास्क घालून बाहेर पडावा आणि दिल्लीमध्ये यावेळेस हिवाळा आहे आणि हिवाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि त्याचमुळे सुट्ट्या देखील आहे त्याचमुळे मोठ्या संख्येनं इथे पर्यटक देखील येत आहे. पण या पर्यटकांना देखील काळजी घेण्याचं आव्हान खास करून दिल्लीतील प्रशासन करत आहे आणि ज्या पद्धतीचं वातावरण आहे या वातावरणामुळे होऊ शकतं की श्वसनाचे आजार होतील पण आगामी काही दिवस याच प्रकारचं वातावरण राहण्याचे संकेत देखील हवामान खात्याने दिले आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोदसह प्रशांत रामदास, News 18 लोकमत. पुढे बघूया. डोंबिवलीतील दावडी रेजन्सी इस्टेटमध्ये अनोखा दीपमहोत्सव साजरा केला जातो. शिर्डीच्या साईबाबांनी दिवाळीत पाण्याने दीपप्रज्वलन करून दीपावली साजरी केली होती. त्या घटनेला उजाळा देण्यासाठी हा उपक्रम गेल्या 10 वर्षांपासून दीपोत्सवाच्या निमित्ताने करण्यात येतो. संकुलातील साईबाबा मंदिरात तब्बल 5,555 दीपप्रज्वलन करून दीपप्रज्वलित करून भव्य असा हा दीपमहोत्सव साजरा करण्यात आला आणि या दीपमहोत्सव उत्साहात अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक DK चौरे, आमदार राजू पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त News 18 लोकमत.
ब्रेकनंतर जाऊयात कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमध्ये अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कोल्हापूरमधल्या कसबा वावडामध्ये मोटरसायकलांसोबत मशीनना पळवण्याची ही स्पर्धा असते आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहामध्ये ही स्पर्धा पार पडली. विशेष म्हणजे नुकताच पार पडलेल्या निवडणुकीत ऋतुराज पाटील आमदार म्हणून निवडून आले आणि त्यामुळे सतेज पाटील यांच्या समर्थकांनी तर मशीनच्या अंगावर आता फक्त गोकुळ लिहिलंय, गोकुळ उरलंय असं वाक्य पाहायला मिळालं आहे. मोटरसायकलच्या सायलेन्सरच्या आवाजाच्या जोरावर म्हैस किती पळते आणि किती कमी वेळात अंतर पार करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं आणि दिवाळीच्या निमित्ताने जिल्ह्यात अनेक ठिकाणी याच्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. तर चंद्रपूर शहरातील नंदी समाजाच्या वतीने दरवर्षी पाडव्याच्या निमित्ताने रेड्यांच्या झुंजीचं आयोजन केलं जातं. बलिप्रतिपदा म्हणून गाईबैलांना सजवून त्यांना गोडधोड खाऊ घालण्याच्या दिवशी रेड्यांचा असा चित्त तरारक खेळ खेळला जातो. शर्यतींवर लाखोंच्या पैंज लागतात. अवघ्या काही तासात रेड्यांचे मालक मालामाल होऊन परतही जातात. बघ्यांच्या जीवावर बेतू शकणारा हा खेळ. या खेळात हे रेडे कधीही उलटून गर्दीवर तुटून पडू शकतात. मात्र जीवाची भीती असूनही हा खेळ दरवर्षी खेळला जातो. तर ह्या होत्या आत्तापर्यंतच्या घडामोडी. पुढल्या बुलेटिनमध्ये आपण वेगवेगळ्या घडामोडी जाणून घेणार आहोत, पण यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.